हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण व्यक्ती आणि त्यांची समाधीस्थळं याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत कारण सर्वच परीक्षांना या घटकावर प्रश्न विचारले जातात आणि वनरक्षक परीक्षेमध्ये दहा जून व अठरा जून या दोन्ही दिवशी व्यक्तींच्या स्थळाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता तर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल लालटलमध्ये असलेलं ला सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच वनरक्षेत भरती एम पी एस सी डट तलाठी भरती जिल्हा परिषद भरती यांचे ऑनलाईन पेपर सोडवायचा सराव करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले परीक्षा हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तीस पेपर सोडून त्याचं ॲनालिसिस आणि स्पष्टीकरण हवं असेल तर दोनशे पन्नास रुपये फी आहे पण विठ्ठल चाळीस हा कोड जर तुम्ही वापरलात तर एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला तीस पेपर सोडून त्याचं अॅनालिसिससुद्धा करून मिळेल तर परीक्षा हे ॲप प्लेस्टोरवरूनवरून डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता आपण व्यक्ती आणि समाधीस्थळे यांची माहिती पाहूयात तर व्यक्ती व समाधीस्थळे ही जी माहिती आहे ही विठ्ठल जोशी सरांच्या भूगोलच्या पुस्तकातली माहिती आहे तर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला रा राजघाट असे म्हणतात आणि दिल्ली या ठिकाणी आहे खूप परीक्षण हा प्रश्न विचारतात लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला विजय घाट असे म्हणतात आणि ते सुद्धा दिल्ली या ठिकाणी आहे चौधरी चरणसिंह यांच्या समाधीस्थळाला किसान घाट असे म्हणतात दिल्ली या ठिकाणीच आहे राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला वीरभूमी असे म्हणतात दहा जून दोन हजार एकोणीस या दिवशी वनरक्षक परिषदेमध्ये याच्यावर प्रश्न आला होता वीरभूमी या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर राजीव गांधी यांची स्थळाला वीरभूमी असे म्हणतात आणि ठिकाण आहे दिल्ली मोर मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाला अभयघाट असे म्हणतात आणि ठिकाण दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधीस्थळ त्याला चैत्यभूमी असं म्हणतो मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमी आहे हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाधीस्थळालाच आपण चैत्यभूमी असे म्हणतो त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या समाधीस्थळाला शांतिवन असे म्हणतात आणि दिल्ली या ठिकाणीच आहे ते परीक्षेला म्हणजे अठरा जूनला वनरक्षक परिषदेत हा प्रश्न विचारला होता की शांतीवन या ठिकाणी कोणाचं स्मारक आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं समाधीस्थळ शांतीवन या ठिकाणी आहे आणि ठिकाण आहे दिल्ली इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाला शेतीस्थळ असे म्हणतात ठिकाण दिल्ली हाही प्रश्न दहा जूनला विचारला होता त्यानंतर जीवन राम यांच्या समाधीस्थळाला समतास्थळ असे म्हणतात आणि ठिकाण आहे दिल्ली ज्ञानी सिंह यांच्या समाधीस्थळाला एकता स्थळ असे म्हणतात आणि ठिकाण आहे दिल्ली संजय गांधी यांच्या समाधीस्थळाला शांती घाट असे म्हणतात शांतीवन आणि शांती घाट याच्यातला फरक लक्षात ठेवा ठिकाण आहे दिल्ली की जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाला शांतीवन म्हणतात आणि संजय गांधी यांच्या समाधीस्थळाला शांती घाट म्हणतात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला प्रीती संग्रम असं म्हणतो आपण आणि सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि त्या ठिकाणी कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि त्या संग्रमावरच भारताचे सॉरी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्यालाच प्रीतीसंग्रम असे म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण व्यक्ती आणि त्यांची समाधीस्थळं यांची माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच